रात्रीचा वेळ होता. जयेश आणि टीना एकत्र जंगल जवळ बनलेल्या जयेशच्या बाबांच्या फार्म हाऊस मध्ये होते. तुझ्या बाबांचा फार्म हाऊस तर खूपच चांगला आहे यार. बाबांना हा फार्म हाऊस खूप आवडतो. त्यांनी मला म्हटलं आहे की जेव्हा माझं लग्न होऊन जाईल तर त्यानंतर हा फार्म हाऊस ते माझ्या नावावर करून टाकतील. काय खरंच? तर हा फार्म हाऊस आपला होईल? हो, जर तू माझ्याशी लग्न करशील तर. जेव्हा जयेश आणि टीना बोलतच होते त्या क्षणी खिडकीच्या बाहेर काही हलचलची आवाज आली. जयेश, काय तुला काहीतरी ऐकू आलो? चिंता करू नको टीना, इथे दूर दूर पर्यंत कोणी राहत नाही. तुला एखादा भ्रम झाला असेल. चल टीव्ही चालू करून एखादी मूवी बघूया. पण मला मूवी बघायची इच्छा नाहीये. काही गाणं वगैरे आहे तर लाव ना, तेच ऐकत राहू आपण. हो बहुतेक इथे जुन्या गाण्यांची कॅसेट ठेवली असेल. आत्ता लावतो मी. जयेश कॅसेट शोधून गाणं वाजवायला सुरू करतो आणि खिडकीच्या बाहेर मुंजा बरगदच्या झाडावर चढून बसलेला होता. जसंच तो हे गाणं ऐकतो तो पळत पळत फार्म हाऊस मध्ये खिडकीतून आत शिरतो आणि खिडकीच्या पडद्याच्या मागून उभा राहून गाणं ऐकत राहतो. तेवढ्यातच टीना बोलते. मला खूप झोप येत आहे, गाणं बंद कर ना. जयेश टीनाचं बोलणं ऐकून गाणं बंद करतो. गाणं बंद झाल्यामुळे मुंजा एकदम जोरात ओरडतो. जयेश, जयेश पळ. तेवढ्यातच मुंजा त्यांच्यावर हमला करून त्यांना मारून टाकतो. मुंजा त्यांच्या पोटाच्या आतड्या खाऊन टाकतो आणि त्यांचं शरीर तिथेच सोडून टाकतो. जयेश आणि टीना जेव्हा फोन नाही उचलत तर परेशान होऊन जयेशचे आई बाबा त्याला शोधत शोधत त्याला फार्म हाऊस मध्ये पोहोचतात आणि त्यांना जयेश आणि टीनाची डेड बॉडी भेटते. कसं होऊ शकतं? कोणी तुम्हाला मारलं? माझा एकुलता मुलगा होता. ह्या केससाठी पोलीस कमिशनर स्वतः फार्म हाऊसला येतात आणि जयेशच्या बाबांना बोलतात. काही पण करा कमिशनर साहेब, पण त्या हत्राला शोधून काढा. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण हे पहिल्यांदा नाही आहे की कोणी ह्या प्रकारे मारला गेला. याच्या मागच्या महिन्यात पण अशा 3 केसेस येऊन गेल्या ज्यामधून लोकांच्या पोटातून आतडे गायब असतात, पण तो आतापर्यंत पकडला गेला नाही आहे. आणि नाही आम्हाला माहीत आहे की त्या हत्याराचं नेमकं काय म्हणणं आहे. पण एक गोष्ट आम्ही जंगलाजवळ राहणाऱ्या रहिवासींकडून ऐकली आहे. काय ऐकलं आहे तुम्ही इन्स्पेक्टर? सांगा तुम्ही काय ऐकलं आहे? त्यांनी म्हटलं आहे की जंगलामध्ये कुठला प्रेत राहतो जो गाण्याची धून किंवा गाणं ऐकून आकर्षित होतो. काही लोकांनी त्याला आपल्या डोळ्यांनी पण बघितलं आहे, जे म्हणतात की ते एक मुलाचं प्रेत आहे. मला पण वाटलंच होतं जे आम्ही आपल्या मुलाला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला ह्या हालतीत बघितलं होतं. मी समजलं होतो की कुठल्या माणसाचं काम नाही आहे हे. जयेशचे आई बाबा दोघे जण हे निर्णय घेतात की ते एखाद्या तांत्रिकला भेटतील. दोघे जण मिळून रात्रीच्या अंधारात जंगलामध्ये त्या तांत्रिकला शोधण्यासाठी निघून जातो. थोड्या वेळानंतर त्यांना एक तांत्रिक दिसतो जो आपलं यज्ञ करत होता. बाबाजी ऐका, मला तुमची मदत हवी आहे. सांग अशी कुठली मदत हवी आहे तुला जे तू इतक्या रात्री ह्या घण्या जंगलात चालत आला? ह्या जंगलाच्या जवळ आमचं एक फार्म हाऊस आहे जिथे एका प्रेताने आमच्या मुलाला खूपच हैवानियतने मारून टाकलं. त्यामुळे आम्हाला तुमची मदत हवी आहे हे माहीत करायला की ते प्रेत कोण आहे आणि आम्ही त्याला कसं थांबवू शकतो. तुम्ही ज्या प्रेताची गोष्ट करत आहात तो कुठला असा तसा प्रेत नाही आहे. त्याच्याकडे शैताने दिलेल्या शक्ती आहेत. त्या प्रेताचं नाव मुंजा आहे, जो कधी माणूस होता. मुंजा एका मुलाचं प्रेत आहे. बाबा याच्याबद्दल आम्हाला अजून सांगा. हो बाबाजी, हे मुंजाची गोष्ट काय आहे आणि आम्ही त्याला कसं थांबवू शकतो
ठीक आहे, तर नीटपणे ऐका ही गोष्ट। खूप वर्षांपहिलीची गोष्ट आहे, जेव्हा एका जुन्या हवेलीमध्ये एक आई आपल्या मुलगा मुन्नासोबत राहत होती। मुन्नाच्या वडिलांचं निधन मुन्ना जन्म घ्यायच्या अगोदरच झालं होतं। मुन्ना आपल्या आईशी खूप जास्त प्रेम करायचा आणि मुन्नाची आई खूप श्रीमंत घराण्यातली होती। बाळा ये खाली जेवण करून घे, जेवणाचा वेळ झाला आहे। हो आई, आलो, बस थोड्याच वेळात माझं पझल संपणार आहे। नाही आता ताबडतोब खाली ये, नाही तर जेवण नाही भेटणार तुला, कळते मी काय सांगते। अगं आई थांब ना प्लीज। ठीक आहे, मी पण बघते कि तू कसं नाहीयेत। आता तुझा आवडती गाणं लावते। जस जया आपलं गाणं लावते, मुन्ना पळत पळत आपल्या आईच्या जवळ येतो। मुन्ना आता आपलं पझल सोडून कसं काय आलास? आई ही धून तुम्ही बनवली आहे म्हणून ही धून मला खूप जास्त आवडते। हो हो मुन्ना, आज तुझे बाबा जर काय असले असते तर तुला बघून ते खूप खुश झाले असते। चल आता जेवण करून घे पटकन। एक दिवस जया असंच आपल्या बाळाला बोलवायसाठी गाणं वाजवते आणि मुन्ना पळत पळत घरी यायला लागतो, पण अचानक ते गाणं थांबतं। जसंच मुन्ना घरामध्ये पोचतो तर तो बघतो की त्याचे काका आणि काकी तिथे उभे आहेत आणि त्याची आई जया जखमी हालतमध्ये तिथेच खाली पडलेली होती। ये बाळा ये, मी तुझीच वाट बघत होतो। तुझी आई तर आता आपलं जीव सोडेल आणि मग आम्ही तुला मारून टाकणार आणि मग हे घर आणि तुझ्या बाबांनी सोडलेली जायदाद आमची होऊन जाईल। आई सोडा माझ्या आईला, सोडा ना। जसच मुन्नाचे काका आणि काकी मुन्नाकडे वाढतात, जया त्यांचा पाय पकडते। पळ मुन्ना, पळून जा आणि मागे वळून कधीच बघू नकोस। सोड आमचा पाय, सोड। मुन्ना तिथून पळून जातो, पण जसच मुन्ना जंगलाकडे पळून जातो त्याचे काका त्याचा पाठलाग करायला बंद करतात। आज जंगलाकडे पळाला हा तर स्वतःच मरून जाणार। मुन्ना जंगलामध्ये रडून रडून पळून जातो। आई नाही, आई आई मी याचा प्रतिशोध नक्की घेणार। जसच मुन्ना जंगलाच्या मधोमधी पोचतो तिथे एक मोठं बरगदचं झाड दिसतं आणि अचानक शे एक शैतानी आवाज येते। मुन्ना मुन्ना, मी सगळं काही बघितलं माझ्या बाळा, कसं त्यांनी तुझ्या आईची हत्या केली। तुझ्या आईने कधीच कुणाचं वाईट नाही केलं होतं, पण तरीही त्या दुनियाच्या लोकांनी तिला बेरहमीनं मारून टाकलं। काय तुला ह्याचा बदला नाही घ्यायचा? मला घ्यायचा आहे, मला हवं आहे की हे जग जळून जावं जिथे अशा प्रकारचं जीवन आहे, आणि मला हवं आहे की मी ह्या जगाला जाळावं। तू आपला बदला घेऊ शकतोस, मी तुझी मदत करीन। जर काय तू आपल्याला मला सोपून देशील, मी तुला एवढ्या शक्त्या देईल की तू आपला बदला घेऊ शकशील। बोल, आपली आत्मा मला सोपशील? हो, मी माझी आत्मा देईल तुम्हाला। मला अशा जगात नाही राहायचं। या जगामध्ये माझ्या आईला खूप वाईटपणे मारून टाकलं। मुन्ना जसच असं बोलतो तो एका राक्षसामध्ये बदलून जातो, कारण तू आता आपल्या आईच्या मुळे राक्षस बनत आहेस, म्हणून आजपासून तुझं नाव मुन्ना नाही, तुझं आणि तुझ्या आईचं नाव एकत्र। मुंजे आपल्या घरी परत येतो जिथे त्याची आई जमिनीवर पडलेली होती आणि त्याचे काका आणि काकी खूपच आनंदाने बोलत होते, आणि अचानक घराच्या खिडकीतून मुंजिया बाहेर येतो आणि त्या दोघांना बेरहमीने मारून टाकतो। तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा पण कोणी गाणं लावतं मुंजा तिथे पळत जातो।
आणि जर गाणं थांबवलं तर तो त्यांना मारून टाकतो. कारण त्याच्या आईच्या वेळेस पण त्याच्या काका काकीनं गाणं थांबवलं होतं. बाबा तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही याला कसं थांबवू. आम्हाला हे नको की जे आमच्या पुरासोबत झालं ते समोर कोणासोबत अजून व्हावं. माझ्याकडे एक खंजीर आहे जो त्याचं काम करेल, आणि माझ्याकडे एक योजना आहे ज्यानं तुम्ही त्या मुंज्याला बोलवू शकता. तांत्रिक त्यांना खंजर देतो आणि योजना सांगतो, आणि जयेशचे आई बाबा आपल्या फार्म हाऊस मध्ये जातात, आणि मौनाची आई जे गाणं वाजवायची ते गाणं वाजवायला लागतात, आणि थोड्याच वेळात मुंजिया तिथे येतो. मुंजिया, तू माझ्या मुलाला मारलं होतं, आता मी समोर कोणासोबतच असं होऊ देणार नाही. जयेशची आई गाण्याला बंद करते, आणि जसंच मुंजिया आपल्या धारदार नखाने वार करणारच होता त्याचा हात कोणीतरी पकडत. जेव्हा तो बघतो तर मुंजियाला आपली आई दिसते. बस झालं, तू खूप कष्ट उचललास, आता आणखीन तडपू नकोस, ये माझ्याकडे माझ्या बाळा आणि माझ्या बरोबर चल. मुंजिया थोड्या वेळासाठी थांबतो आणि त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. जयेशचे बाबा त्या खंजरला घेऊन त्याच्या हृदयावर वार करतात आणि मुंजिया वाफेसारखा गायब होऊन जातो.